जरीपटका पुलिस ने मोबाइल चुराने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। साथ ही आरोपियों के पास से मोबाइल समेत गाड़ी भी जब्त की। शिकायतकर्ता रमनदीप ढिल्लों ने शिकायत की थी कि उनका मोबाइल 3 अज्ञात आरोपियों ने गाड़ी पर आकर छीन कर लेकर गए। इसी शिकायत के आधार पर पुलिस तहकीकात कर रही थी। रात के समय जरीपटका पुलिस पेट्रोलिंग कर रही थी, इसी दौरान उन्हें आरोपी की गाड़ी दिखाई दी, जिसके बाद पुलिस ने अज्ञात युवक से पूछताछ करने पर बताया कि उसने मोबाइल चोरी में इस गाड़ी का इस्तेमाल किया था, जिसके बाद पुलिस ने उसे दूसरे दिन कोर्ट में पेश कर पूछताछ की। आरोपी ने बताया कि उसने विधि संघर्ष बालक के साथ मिलकर मोबाइल चोरी किया था, जिसके बाद पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार किया। दिनांक 23/10/2021 रोजी फिरेदिनामे रमनदीप कुलदीप सिंह ढिल्लों यांनी त्यांचा मोबाइल अज्ञात 3 इसमाने स्प्लेंडर गाड़ीवरती येऊन जबरीन हिसकावून नेल्याची रिपोर्ट दाखल केली होती। त्यानुसार त्याच रात्री आम्ही पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला नमूद गुन्ह्यातील गाड़ी पुन्हा रात्री अंदाजे 1 ते 1.5 च्या आसपास दिसून आली। आम्ही त्या गाडीवाल्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले, त्यावेळेस त्याची अंगझडती घेतली असता त्यांनी गुन्हा कबूल केला व ती गाडी त्यांनी मोबाईल हिसकावण्यासाठी वापरल्याचे सांगितले। त्यांनी सांगितले की नमूद गुन्हा हा त्यांनी त्याच्या इतर 2 साथीदारासह केलेला आहे। दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टामध्ये पेश करून त्याचा PCR घेण्यात आला। PCR दरम्यान त्याच्याकडून माहिती मिळाली की त्यांनी नमूद गुन्हा हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीनं केलेला आहे। विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्या गुन्ह्यातील जप्त मोबाईल ताब्यात घेण्यात आला। विधी संघर्ष बालकास बाल न्यायालयात दाखल करण्यात आले। त्याच दिवशी सायंकाळी गुन्ह्यातील 3 आरोपीचा शोध घेतला असता तोही मिळून आला। त्याच्याकडून 1 मोबाईल जप्ती झाला। त्याविषयी विचारपूस केली असता त्याने सांगितलं की मागील 15 दिवशी जरीपटका हद्दीत त्याने नारा रोडकडे मोबाईल हिसकावला होता। त्यानुसार पोलीस स्टेशन जरीपटका येथे अपराध क्रमांक 633/21 नुसार गुन्हा रजिस्टर आहे। अशा 3-2 आरोपी मोठे व 1 लहान आरोपीकडून दोन गुन्हे ओपन करण्यात आले आहेत। अच्छा, का गुन्हे होते पहिले? यांच्यावरती पूर्वीचे कोणताही गुन्हा नाही आहे, यांनी पहिल्यांदाच हे गुन्हे केले आहेत।